नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा पोलीस भरती दोन हजार सोळामध्ये विचारलेला हा प्रश्न आज मुलाचे वय बापाच्या वयाच्या एकशेद सात असून दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी बापाच्या वयाच्या एकशे चार होईल तर ह्याच्यामध्ये ह्या टाईपचं इक्वेशनमध्ये ह्याचा अर्थ असा होतो की मुलगा जर बापाच्या एकछेद सात असेल तर ह्याचा अर्थ असा असतो की अंश मुलगा होतो जो अंशमधला पार्ट आहे तो मुलगा असतो समजा एक गुणीला एक्स करूया आणि बाप हा छेदामध्ये असतो तर बाप आहे सात तर हा सात एक्स होईल तर मुलाचं वय जर एक्स असेल तर बाप हा सात एक्स असेल म्हणजे एकछेद सात पट होईल तर आता यांची पुढे दिलेलं आहे दोघांच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर दोघांच्या वयांची बेरीज केली तर एक्स प्लस सात एक्स म्हणजेच किती तर एक्स प्लस सात एक्स म्हणजे आट एक्स आठ एक्स बरोबर दिले आहे अठ्ठेचाळीस हा इथे आठ गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भाग जाईल आठ सकून अठ्ठेचाळीस म्हणजे एक्सची किंमत आली सहा एक्स बरोबर आला सहा तर ह्या इक्वेशन मध्ये ठेवा हे आलं मुलाचं वय सहा आणि बापाचं वय आलं सात सकून बेचाळीस म्हणजे मुलगा आला सहा वर्षाचा आणि बापाला बेचाळीस वर्ष आता त्यांनी विचारलंय तर आणखीन किती वर्षांनी बापाच्या वयाच्या एकशे चार होईल म्हणजे हा रेशो एकास चार कधी होईल किती वर्षानंतर याचं किती वर्ष वाढेल समजा एक एक वर्ष घेऊया आपण झेड किंवा z वर्षानंतर दोघांचे वयाचं गुणोत्तर एका चार होईल तर इथे झेड ची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरन सुद्धा पुट शकता करू शकता किंवा इक्वेशनला सॉल्व्ह करूया तर हा चार इथे भाग करत आहे इकडे पाठवला हा गुणाकारात जाईल हा इथून कट करूया चार इकडे गेला हा इथला भाग करातला तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल म्हणजे संक चोवीस प्लस चार गुणीला झेड फोर झेड बरोबर हा जशाला तसाच तिकडे कारण की इकडे एकच आहे बेचाळीस प्लस झेड हा झेड इथे प्लसमध्ये आहे इकडे पाठवलं हा मायनसमध्ये जाईल म्हणजे चार झेड वजा झेड म्हणजे थ्री झेड येतील बरोबर हा चोवीस आहे इकडे प्लसमध्ये इकडे वजा वजा होईल म्हणजे बेचाळीस वजा चोवीस जर केले तर तुम्हाला थ्री झेड बरोबर किती येईल तर बारातून चार वाजा केले तर आठ हातचा वापस दिला चारमधून तीन वाजा केले तर इथे तिथे अठरा म्हणजेच थ्री झेड बरोबर अठरा हा झेड थ्री इथे गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भागकारत जाईल तीन अठरा म्हणजे झेड म्हणजे आणखीन किती वर्षानंतर तर, तर आणखीन सहा वर्षानंतर मुलगा आणि वय एकास चार होईल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्ता पुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद